सर, विधान परिषदेची नावं जाहीर झालेली आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 नावं जाहीर झाली आहेत. विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी. केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे, त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो. या युतीत असं महायुती होणार असं दिसतंय एकूण यादीवरनं. म्हणजे काय तर तुम्हाला शंका असेल. राहुल गांधी हिंदूंना असं म्हणले की हिंसक आहेत, हिंसा करणार आहेत हिंदू, या शब्दावर म्हणजे अतिशय चुकीचं विधान, आक्षेपार्ह विधान, संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे. लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे. त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हिंदी में विपक्षीय नेता राहुल गांधी ने लोकसभा में जिस प्रकार से हिंदुओं का अपमान किया है और सारे हिंदू ये हिंसा करते हैं, इस प्रकार से जो उन्होंने वक्तव्य किया है, इस वक्तव्य की हम निंदा करते हैं. ये तमाम हिंदू समाज को इस प्रकार से हिंसावादी कहना, इससे बड़ा अपमान दूसरा कोई हो नहीं सकता. राहुल गांधी ने अपने इस वक्तव्य को पीछे लेना चाहिए और लोकसभा में तमाम हिंदुओं को की माफी उन्होंने मांगनी चाहिए.